अजित पवारांना 16 डिसेंबरला बारामती कोर्टात हजर राहण्याचा समन्स, याचिकाकर्ते सुरेश खोपडेंची माहिती. उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करण्याचं 2014 अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं. अनेक ठिकाणी मतदारांचे आधार कार्ड जमा करून पैसे वाटप करण्यात आले. पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवून इम्तियाज जलील यांचा आरोप. सीएम गृहमंत्री पैसे वाटतात त्यावर कारवाई का करत नाहीत, जलील यांचा सवाल. पैसे वाटपाबाबत इम्तियाज जलील यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. व्हिडिओ होते तर कालच तक्रार का केली नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा सवाल. स्ट्रॉंगरूममध्ये सीसीटीव्ही अस्थिर असल्याबाबत मवियाचे उमेदवार रईस शेख यांचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पत्र. तात्काळ हस्तक्षेप करून बिनाखंड सीसीटीव्ही सुरू ठेवण्याची पत्राद्वारे मागणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.